असं देशपांडे यांनी यावेळी सांगितलं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 माध्यमिक शाळांमध्ये 294 कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा पथदर्शी प्रकल्प मुंबईतल्या ग्रँट रोड इथल्या जगन्नाथ शंकर शेठ शाळेत उभारण्यात आला असून याचं लोकार्पण कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण तसंच मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल उपस्थित होते. या केंद्रात इयत्ता 9वी आणि 10वीतल्या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, स्वयंव्यवस्थापन कौशल्य, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य, व्यावसायिकता कौशल्य आणि हरित कौशल्य शिक्षण यांचे धडे देखील